पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प पुढील पंचवीस वर्षांच्या भारताचे प्रतिबिंब असल्याचे मत भाजप महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले आहे ते केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधत होते यावेळी चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आजपर्यंतच्या इतिहासात कोणीही नऊ पूर्णांक अतिशय आनंदाची बाब आहे तसेच निर्मला सीतारामन यांनी देशाच्या विकासात महत्वाच्या ठरणाऱ्या प्रत्येकच बाबींवर विशेष लक्ष केंद्रित केल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामनजी यांनी उत्कृष्ट बजेट या देशाला दिलं येणाऱ्या पंचवीस वर्षावर या बजेटचं प्रतिबिंब असणार आहे आज मला असं वाटतं की आतापर्यंतच्या इतिहासामध्ये नऊ पॉईंट दोन टक्के विकासाचा दर हा कुठल्याही सरकारने अपेक्षित केला नाही आणि हा दर पुन्हा प्रत्येक वर्षी वाढत जाणार जी डी पी ग्रोथ रेटमध्ये या पद्धतीने देशाने क्रांती करणे हे या देशाकरता अत्यंत महत्वाचं आहे संपूर्ण जगामध्ये भारताची अर्थव्यवस्था प्रचंड ताकदीने उभी होणे आपल्या देशामध्ये आयात कमी करून आत्मनिर्भर भारत निर्माण करण्याच्या योजना या बजेटच्या माध्यमातून दिसत आहेत आज या बजेटमधनं आधुनिक शेती आधुनिकीकरणाच्या माध्यमातनं विजेवर चालणाऱ्या मोठ्या प्रमाणावर इन्फ्रास्ट्रक्चर मोटरसायकल कार्स आणि महाराष्ट्रामध्ये तर अनेक मोठ्या प्रमाणाचे रोडचे प्रकल्प रस्त्याचे प्रकल्प रेल्वेचे प्रकल्प प्रधानमंत्री आवास योजनेचा मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्राला फायदा शेतकऱ्याचा एम एस पीचा मोठ्या प्रमाणावर फायदा पोस्ट ऑफिसचा सुधारणा शेतीमध्ये ड्रोनचा वापर जीची संकल्पना डिजिटल पेमेंटची संकल्पना अशा अनेक विषयाचा फायदा महाराष्ट्राला होणार आहे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये या बजेटमध्ये जे प्रतिबिंब महाराष्ट्राच्या विकासावर येणार आहे ते प्रचंड मोठं असणार आहे मला असं वाटतं की अत्यंत दूरगामी परिणाम करणारा या महाराष्ट्राला सुजलाम सुपलाम करणारा देशाला सुजलाम सुपलाम करणारा आणि घनकचऱ्यावरनं कचऱ्याच्या वरनं मोठ्या प्रमाणावर ऊर्जेचे साधन निर्माण करणारा घनकचरा व्यवस्थापन करणारा आणि या देशामध्ये विकसनशील देश निर्माण करण्याकरता अत्यंत चांगला बजेट माननीय अर्थमंत्र्यांनी दिला मी